लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून सुमारे 90 लाख रुपये बाजार समिती शुल्क आकारत लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कामात गैरकृत्य केल्याप्रकरणी बडतर्फ केलेले बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं बुधवारी म्हणजेच काल 31 जुलै रोजी 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बाजार समिती कामकाजात गैरकृत्य केल्याप्रकरणी पुरावे मिळून आल्यानं तसेच सहभाग असल्याच्या कारणावरून काळे यांना अपहर प्रकरणात सह आरोपी केलं नसल्यानं न्यायालयानं बाजार समितीला सुनावलेलं होतं। डिसेंबर 2021 ते मे 2022 या काळात बाजार समिती कर्मचारी सुनील जाधव याने बनावट पावती पुस्तक छापून बाजार समिती शुल्क नावाखाली अंदाजे 90 लाख रुपयांची वसुली केली। आर्थिक वर्षात चेक नाक्यावरून येणारी वसुली शुल्क रक्कम बाजार समिती दप्तर तपासणीत कमी असल्याचं उघड झालं होतं। बनावट पावत्यांद्वारे बाजार समिती शुल्क वसूल करणाऱ्या जाधव याला सुरुवातीला बाजार समितीनं नोटीस बजावून जमा केलेली लाखो रुपयांची रक्कम बाजार समिती प्रशासनाकडे जमा करण्यास सांगितलेलं होतं, मात्र त्यांनी रक्कम जमा न करता न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर जाधव याच्यावर अपहर केल्याचा ठपका ठेवत प्रभारी सचिव प्रकाश घोलप यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजार समिती कर्मचारी जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर काळे यांना बडतर्फ करण्यात आलेलं होतं। याच प्रकरणात मंगळवारी काळे यांना पंचवटी पोलिसांनी अटक केलेली होती। तर अपहर प्रकरणी ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन सचिव अरुण काळे यांना काल बुधवारी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। संस्थांकडून अपहर केलेली रक्कम जप्त करण्यासाठी पंचवटी पोलिसांच्या वतीने सरकार पक्षाकडून पोलीस कोठडीची विनंती न्यायालयाकडे करण्यात आलेली होती। काळे यांची चौकशी केल्यानंतर आणखीन संस्थांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।